नमस्कार, मी अरनारकडे सारमधुडा आपलं स्वागत. आज 24 मार्च सकाळच्या 7:00 आतापर्यंतच्या ठळकगडामध्ये. जिल्हा पोलीस दलातील 14 पोलीस उपनिरीक्षकांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरती पदोन्नती झाली आहे. राज्यातील 846 उपनिरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना यांनी मंगळवार रात्री उशिरा काढले आहेत. अहमदनगरात 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यात संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय निर्मिती करण्याचा बाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्याची कारवाई संचालनालयाने सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे डॉक्टर भारती लवेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरास मंत्री देशमुख यांनी ही माहिती दिली. अहमदनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांमार्फत नियुक्त 4 प्राध्यापकांच्या तज्ज्ञ समितीने अहमदनगरला भेट देऊन त्याबाबतचा प्राथमिक अहवाल 27 जानेवारी 2022 रोजी संचालनालयात सादर केला आहे. नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव व मध्यमेश्वर या 3 कोल्हापूर पद्धतीने बांधण्यात आलेल्या बांधाऱ्यातून पाण्याची मोठी गळती होत आहेत. याकरिता गेल्या 5 वर्षापासून शेतकऱ्यांची बांधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात निधी उपलब्ध न झाल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच आहे. पाचेगाव बांधारा हा तालुक्यात सर्वात जास्त 154 दशलक्ष गट पुनपुट क्षमतेचा आहे. हा बांधारा 1985 साली माजी आमदार संभाजी फाटके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करून बांधण्यात आला होता, पण आता मुळा आणि प्रवारा नदीवरील या बांधाऱ्याची दुर्दशा झाली आहे. बांधाऱ्याच्या पायथ्याशी दगड निकळून पडले असून मोठमोठे बोगदे तयार झाले आहेत. श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी यांना अटक न करणे व तपासामध्ये आरोपींच्या बाजूने मदत करण्यासाठी 17,000 रुपये लाच घेताना श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहेत. त्यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय बबन काळे व 36 असं अटक केलेल्या पोलिसांचे नाव आहेत. या होता आतापर्यंतच्या ठळकगडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.